फ्रेंड्स आतापर्यंतने असे सांगितले की रोहित्र पेटी असो मार्शलिन बॉक्स असो किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल एलिमेंटचं कंटेनर असो ज्या ज्या ठिकाणी केबल एंट्री होते इव्हन कूलरसाठी सुद्धा तर ज्या छिद्रातनं भोगातनं केबल एंट्री होते तिथे ग्लँड लावलंच पाहिजे ग्लँड हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या चक्कता की त्या छिद्रातनं दुसरं काही जाऊन आतील एलिमेंट खराब करू नये एलिमे आणि आठवडी स्पार्किंग होऊ नये हे कितीतरी वेळा सांगितलं पण शेवटी पाण्याच्या घड्यावर पाणी कोणीही ऐकत नाही कोणीही ऐकत नाही आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की लोक जास्त ऐकतात ज्याच्या हातात दंडात्मक कार्यवाही आहे तरीसुद्धा आमचं हे बोमलणं चालूच आहे का तर पहा हा फोटो आता हा एम सी सी बी बॉक्स आहे कंटाळ पहा 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 या ठिकाणी केवढं केवढं मोठं चित्र आहे केवढं मोठं छिद्र आहे पहा याच्यातून पाय जाऊ शकते उंदीर जाऊ शकते आणि समजा उंदीरात गेला तर तो, तो हे जे केबल आहे उंदिराला केबलचं इन्स्पिरेशन खायला फार आवडते तो इथं खाणार मग इथंच बीड बनवणार आणि वाटेलच्या गोष्टी करणार मग त्याला खायला साफ येणार ही साखळी आहे ही साखळी आहे अन्न साखळी आहे म्हणून कृपया ही अशी ही अशी जे आ, आ, केबल हो काही केबल एंट्रीसाठी होईस असतील त्याला कृपया ग्लँड लावा मोका सोडू नका त्याच्या आतमध्ये काहीही जाऊन जर वायरिंग उघडं असलं तर स्पार्किंग होईल जळेल आगी लागतील म्हणून माझी आणखी नम्र विनंती की ग्लॅड हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे म्हटला तो अगदी रटा पाच करा पाठ करा घोकंपट्टी करा वन ग्लॅन लावा ग्लॅन लावा थँक्यू माझे रामदास खंडाकडे रिटायर्ड चीफ इंजिनी फ्री अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर काही सबस्क्राईब व्हिडिओ चॅनल युट्यूब चॅनलॅप सेफ्टी रुडिओ टू स्प्रेड सेफ्टी अवेरनेस अमर ऑल कन्सर्न थँक्यू